केदारनाथ ला आलो भैया नेक्स्ट लेवलचं डेकोरेशन वर रात्रीचे 2:06 सबस्क्राइबर भेटले ते भी झुल्यात ब्लॉग पात्रा मगर आहे मगर कोण भूषण के फॅन मिल गया या नमस्कार मंडळी मी भूषण तर स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये काल रात्री मी शूट करणार होतो नवरात्रीचा ब्लॉग पण तो कॅन्सल केला काही तांत्रिक अडचणीमुळे तर या ब्लॉग मध्ये स्पेशल गोष्ट पण आहे म्हणजे पिल्लू आलाय वरती होतो तर आज ग्रीन कलर घालून मी चाललो आणि आता पिल्लू वाट पाहत आहे तिकडे आईस्क्रीम खात होतो तर जाऊन लवकर भेटायचं आहे आता गौऱ्याच्या घरी कोणी नाही तर गौऱ्या घरी थांबला आणि हलक्या उदय सोबत गेलाय दुसरीकडे तर जे काही आहे ते आता मी एकटाच आहोत वन मॅन आर्मी चला तर मग सुरू करूया सुरुवात पासून मंडळी आता बालाजी चौकात क्रॉस केला पिल्लू मारवाडी चौकात उभा आहे पिल्लू सोबतच कॉलेजचे पण काही मेंबर आहे कोणासोबत आले तुम्ही चांगला आहे तर परमिशन कशी काय भेटली जेवलं जेवलं पिल्लू कुठे मी पिल्लू शोधतो 2 मिनिट हा बघता अरे काय करू राहिला काय करू राहिला तू अबे अशा वेळेतच लागते का मी इतक्या दुरून आलो भाई मध्ये पाहिलं होतं मी तर मंडळी आपल्याला भेटला चिराग पूर्ण गँग पण आहे सोबत से हाय मी कोण आहे सांग पटकन कोण आहे जोऱ्यानं जोऱ्यानं कोण आहे जोऱ्यानं कोण आहे हो का आता आम्ही चाललो मंडळी आता आठवडी बाजारात मंडळी ही काहीतरी म्हणत होती ऐकून घ्या ओके तर मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका लाईक कमेंट शेअर करू नका सबस्क्राईब करा इकडे तर बाय काय घेतस का आयस के फुले यात्रावाला तिथे येतात ती सगळ्यात जास्त गर्दी आहे आठवडी बाजारात इथं तर पहिले तेवढा काही सीन नव्हता पण मीना बाजारवाले झुले उले लागले तर आणखीच जास्त विषय झाला इकडे काहीतरी आहे म्हणजे इकडे इकडे मगर आहे मगर मगर आहे मगर मगर आहे इकडे मगर आहे देव मगर आहे मगर काहीच तर नाही अरे बाप रे बाप किती येणं पाहिले आलो मी कुठं कुठं माहित नाही सबस्क्रायबर हो सबस्क्रायबर मंडळी एक सबस्क्रायबर भेटला तिनं बाय करून टाकला डायरेक्ट मी काय बोलण्याच्या पहिलेच चालली गेली ते काही हरकत नाही जलवा आहे हमारा बिन भाव चपला एक जोड सापडत नाही म्हटलं आता एकच जोड गेला का दुसरा सापडत नाही काय शोधत आहे मित्र चप्पल सापडली का सापडणार नाही आहे इथं चप्पल अरे भाऊ बोला ना भाऊ झालं दर्शन सही आहे सही आहे अरे वा आम्हाला तुम्ही भेटले भाऊ धन्य आम्ही झालो अरे खूप खूप धन्यवाद भाऊ कीप सपोर्ट आलो आलो ए चैन की साथ मिली अरे बोल रे 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 एक सेल्फी हो भाई भूषण के फॅन मिल गए या देख सकते आप तर मंडळी आपल्याला एक सबस्क्रायबर भेटले काय मित्र तुझं नाव काय सूरज मुरारी सूरज भाऊ खूप खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून ब्लॉग कंटिन्यू पाहता हो व्हिडिओ कंटिन्यू अरे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या असा साथ राहू द्या एक माझ्यासोबत तुमची आणि त्यांची येत का सेंटर मध्ये येत का यस यस खूप धन्यवाद खूप चांगलं वाटलं मित्र मजा नाही आ रहा है जलवा आहे हमारा मी डायरेक्ट याच्यात जाणार आहोत 50 रुपया मध्ये शो करणार आहोत काही 4 तिकीट चल पटके हात मे आगे दादा
आम्ही बसलेलो आहो. अरे मंडळी सब्सक्राइबर भेटले ते भी झुल्यात. मेरे को जाना पड़ेगा, मेरे को मिलना पड़ेगा रे. कौन डर गया? मैं डरी? बिलो नहीं मले तेवढं रिएक्ट करावंच लागते. यार मंडळी सब्सक्राइबर आहे म्हणजे भाऊ तुझं नाव विशाल सातपुते. विशाल खूप चांगलं वाटलं भावा भेटून. मजा आली? मजा आली. हा पैसा घनघोर सिंगल आहे ना. हा महाजन कॉलेजच्या गादीचे व्हिडिओ टाकतो. अरे खूप खूप धन्यवाद. म्हणजे महाजन कॉलेजच्या ब्लॉग पासून भाऊ फॉलो करते. आपल्या इंस्टाच्या आयडीला फॉलो करून टाका. स्टेटस 300 बिलकुल. नवीन सबस्क्रायबर भेटलेले आहे आपल्याला. मंडळी आता आम्ही झुल्यात पोहोचलो होतो तर खूप जास्त झूम मध्ये आला आणि त्याच्यात आम्ही बरोबर आलो नाही. झाला मिस गेलाय. ज्याच्यासाठी बसलो होतो का व्हिडिओ मध्ये येईल कंटेंट पण नाही. 50 रुपये वाया गेले. आता जसा आलाय तसा मी टाकून देईल. परत एकदा सबस्क्रायबर भेटले भाऊ तुझं नाव. प्रियांशु सबस्क्राइबर भेटले. खूप खूप धन्यवाद बाबा. कीप सपोर्टिंग दादा. खूप चांगलं वाटलं भेटून. धन्यवाद. पहिले पूनमताई आणि श्रेया हरपली होती. आता पप्पाही हरपले. मी मला मी हरपलो वाटते. मी हरपलो नाही पूनम. मी शोधता शोधता आणले. मी स्वतः हरपलो. तर मंडळी परत एकदा आपला मित्र. यावेळेस याचे मित्र आले ओढत नाहीये. मागच्या वेळेस मित्र तुले ओढत घेऊन चालले होते कुठतरी. पण ह्यावेळेस म्हणजे आपण एकटं आलो कारण की आपलं दुकान आहे फ्रेमचं. इथं कुठं रे? कोणतं चाललं भावा? आपलं दुकान आहे फ्रेमचं. अरे तुम्ही इथं फ्रेम घ्यायला येऊ शकता. बिलकुल मंडळी पुन्हा भेटा. इथे येऊ शकता तुम्ही. आपलं मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर बॅक साईडची जी लाईन आहे यात्रावाली तर इथं तुम्ही येऊ शकता. पाहिजा का काही पोरगी चोट्टी आहे चोरते. हे काय घेतलं नाही ना वापस करून दे बरं इमानदारी ना. व्हिडिओ व्हिडिओ काकाजी व्हिडिओ मागता. पाप काकाजी ब्लॉगिंग करत आहे सध्या. कॉलेजची बॅगीचा दुरुपयोग होत आहे. पिल्लू बोलता बोलता खेळता खेळता झोपला. ताई आता पिल्लू झोपलाय तर घरी जाणार आहे सर्व जण. गेल्या एका घंट्यापासून मी अलक्याची वाट पाहतो इथं शनी मंदिर चौकात. हा पेट्रोल पंप आणि अलक्या मला फोनवर म्हणत आहे का तू पेट्रोल पंप समोर आलाय. अलक्या आता आला. अलक्या तुम्हाला दिसत असन देवा. किती वेळचा वाट पाहू राहिलो पिशप. अरे भेटायला गेलतो मी राजा जी. हा हा झाला का काही भेटायला म्हणजे. अरे ब्लॉक टरले ना. काही झालं तर नाही ना. नाही बर ठीक आहे. तर मंडळी आम्ही डायरेक्ट पोहोचलेलो इथे. काय झालं? कोणाचा फोन आहे? मित्राचा. कुठे आहे? केदारनाथला आलो भैया. अच्छा हा अरे भैया दर्शनासाठी आलो. ठीक आहे. तू कुठे? आम्ही तुला फोटो वाटते का? व्हिडिओ कॉल कर. व्हिडिओ फोटो वाटते भैया. गजब तू भी वाज आदमी. दिसला का? कुठले पावडी बरोबर झाला. प्रूफ झाला भाई दिले. तर मंडळी आम्ही वापस परत चाललो आठवडी बाजारात. पांडेनं बोलवलाय. तिथं आहे पनीरची भाजी. पांडे किधर आहे? आंघो भी दो ना भैया. गरीबों की मदद करते जा. मैं सबसे बड़ा मेरी से शुरुआत कर. ये पांडे परोस रहा है. अरे मेरे भाई ने लाया हो. बैठा उधर मैं. हा इतला व्यू पा तुम्ही. हे मंदिर आणि इकडे वाव. कसा आहेस? बस ठीक आहे. तुझी विचार करत होतो भेटायची. म्हणजे माई वाट पाहत होता का? तू नेहमी भेटतो. अरे बाप रे वा. बनच लागेल ना भाऊ. मला जसं माहित पडलं तू बी आलाय म्हणजे बाहेर. मी आलो कॅमेरा घेऊन. बाप रे. नाही 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 एवढे नका करू. नमस्कार मंडळी. हा भूषण क्षीरसागर. हा अलके जंबोरे. आणि हा उदय वडगट. हो तुमचं माझ्या तुमचे नाव पाहिलं. नेक्स्ट मंडळी आम्ही पोहोचलो बालाजी चौक मध्ये.
आहो इथे गणपती मंदिर चौकात आहो. इथे भरपूर भयंकर प्रमाणात गर्दी आहे आणि बघू शकता तुम्ही. हाय गाइस. हाय गाइस नाही रुक, ये मेरी बहुत बड़ी फैन है. 150 रुपए दिया तूने. बिग फैन सर. हाँ चल थैंक यू. एक सेल्फी ले लेंगे तेरे साथ. 50 रुपए वापस करना. 200 को दिया था. तर मंडळी आम्ही आलो डायरेक्ट शिवाजी चौकात. तर मंडळी आपल्याला भेटले एमसी किल्लर बॉय. काय लागलं भाऊ तुमच्या हाताला? काय गोष्ट करता? प्रेमत पडला हात नाही तुटत, प्रेमत पडलं तर दुसरं काही तुटते मित्रा. ये बड़ी अच्छी बात कही आप. हृदय श्लील है ये लोंडा. तर मंडळी आम्ही आता पोहोचलो गणेश चौकात. डेकोरेशन तर मंडळी टाइम माहितच पडला नाही. रात्रीचे 1:10 झालेले. आता आम्ही आहोत गांधी चौकात. आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत देवीचे दर्शन घेऊन. चला काय पाहिलं म्हटलं? काय ना काही नाही. काय तर माहित काय माहित मंडळी हा काउन लाजला तर त्यांना आमचा 14 एप्रिलचा व्हिडिओ पाहिला म्हणे युट्यूबर म्हणून त्याने आवाज दिला आणि लाजत पडत पळून गेला. सबस्क्रायबर होता त्याने व्हिडिओ पाहिला म्हणे असो. ये भी ठीक है. मंडळी ओ भाई इतला राक्षस पा तुम्ही. राक्षस पा फक्त डोळे बाहेर आले त्याचे पाहिल्या. ओ भाई हे सगळ्यात सुंदर. अल्केश आता बोर चारत आहे. अरे बोर बोर गोड नाही लागले तर पैसे वापर गोडणार ना. All my friends are toxic, all ambitionless, so rude and always negative. I need new मी आणि अलक्या रात्री 1:30 बोरांचा स्वाद घेताना. यही तो है जिंदगी. मस्त फील उरायला सुकून. हॅशटॅग गंगोर सिंगल. अलक्या तुम्ही लागून आहोत. चाल भैया उसकी नजरों में मैंने दुनिया देखी. हाँ उसकी नजरों में सिर्फ भीड़ था मैं. हाय 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 क्या बात है. आणखी एक मी पण माय पण आहे. माय पण आहे. माय एक सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रा. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रा. फक्त या गर्दीत नाही का माझी एक्स भेटली ना पाहिजे. मी तर ओकूनच येतो. मी सोडवत दे. मी राहतच नाही इथं. जयवीर चौकातला पूर्ण सीन आहे. ऐकू येत नसेल का इथं हवन चालू आहे. तर मंडळी आम्ही पोहोचलो स्टेट बँक चौकात. किती बा लोक बाहेर गावावरून येत आहे. ते तिकडे एक गाडी आहे. हे बा गाडी भरून गाड्या भरून भरून लोक आता पण येत आहे. जबरदस्त क्या बात है भाई. किती सुंदर ना. जबरदस्त. अरे भाऊ हे वाटते भाऊचं दुकान. क्या बात है. तर मंडळी तुम्ही आले तर दुकान या भाऊचा स्टॉल लागलेला इथं आणि घेऊन जा काय लागते ना काय. तर मंडळी आपण स्टेट बँक चौकात आलो होतो आणि इथूनच डायरेक्ट आपल्याला भेटलं नायट्रोजन. काय नायट्रोजन बाईट्स. वे किधरचे हो तुम? तो मंडळी मी याची स्टोरी टाकून देईल. इफ जर तुम्ही आले असाल तर स्टेट बँक चौकातून हे ट्राय करा नक्कीच. बारी आहे ये ऐसा बनता. देखो इधर से धुआं है भैया. ये खाने के बाद धुआं खाली मुंह से निकलेगा और कहीं और से किधर से नहीं ना. चारों तरफ से निकलता है. लो खाओ तो चारों तरफ से धुआं निकलेगा. देखो ट्राई करो. तर मंडळी खूप वेळेच्या नंतर खूप लंबा प्रवास करून आम्ही पोहोचलो डरडा स्क्वेअर वर. नेक्स्ट लेवलचं डेकोरेशन बनवलेलं आहे. दादा इंस्टाग्रामला कुठला पेज आहे म्हटलं नाव? शिवराज दुर्गा असं म्हणलं. इंस्टाग्रामला युट्यूबला आहे. टाकून पहा भेटून जाईल. प्रॉपर भेटून जाईल व्हिडिओ त्याच्यावर. तर मंडळी रात्रीचे 2:06 झालेले आहे. हा कोणता एरिया माहित नाही मला.
देवगडच्या माग आहे. एकवीरा चौकाची देवी आहे ही. तर मंडळी आम्ही पोहोचलो राणा प्रताप गेट. आता 2:36 झाले. खरंच एंट्री पास आहे का? हो. म्हणजे पास शिवाय एंट्री नाही आहे. एंट्री पास आहे. एंट्री 5 रुपये पास घेतल्याशिवाय एंट्री नाही आहे. तर मंडळी एक चांगलं काम झालं. चांगलं काम म्हणजे पैसे आहे 5-10 रुपये चिन्ह आहे. मातेचं दर्शन भेटायचं होतं नशिबात भेटलं आहे ना. आता आपण चाललो. हलक्या इकडे हलक्या इकडे तोंड टाक दे वाला. काळ असा येऊ दे पाहू दे ते तोंड पाहू दे असा ठेव. जीप काढा बाहेर असं कर. ये सब क्या देखना पड रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. इरशाद तुम्ही हा इकडे परत दुरा ना तुम्ही हा तुम्ही नदी मध्ये जाऊन किती पण पाप धुवा हा पिण्याच्या पाईप लाईन मधून ते पुन्हा तुमच्या घरात येणार. बरोबर आहे का नाही? गैरा दिला बाबा. बाथरूम मध्ये जाऊन बघ भैया. मंडळी जवळपास 3 वाजत आलेले आहे आणि क्रॉसचा मेसेज आला. काय क्रॉसचा मेसेज आला? खूप दिवसानंतर. काय म्हणू राहिली? 3 जस नाव साबास. दादा कोण म्हणतो बोरी? त्यांना भेव लागते यांच्या प्रेमात तर नाही पडून जाईल ना. म्हणून ते पहिले दादा क्लिअर करून टाकते. स्वतःला कन्व्हिन्स करत राहते हा दादा दादा दादा. ते स्वतःला कंट्रोल करते मित्रा. तर मंडळी आम्ही आलो होतो वडगाव इथे देवी पाहण्यासाठी. भाऊ भेटले. भाऊ झोपले नाही? देवी आहे एक नंबर. देवी तर एक नंबर आहे पण तुम्ही झोपले नाही. 3 वाजू राहिले ना भाऊ. ते तर रोजच वाटते भाऊ. 6 वाजते 6 का गोष्ट करू राहिले? दिवसा झोप नाही रात्री झोप नाही. झोपता का कधी? चमगादळ आहे का हो? 6 वाजता झोपतो 6 वाजता. चला येतो मी पण देवी पाहून. तर मंडळी आम्ही पोहोचलो इथे. हलक्या जाय रे गुज्जा. काही ना गुज्जा अंदर. हात नका लावू माझ्या कोणता टूथपेस्ट वापरते बा? वास पण नाही उरला टोनाचा. हा हा टूथपेस्ट ना वापरत तो. काय वापरतो? दंत मंजन. तर मंडळी आम्ही आतमध्ये आलो आणि भाई हा डेकोरेशन पाहू शकतो. एवढा जास्त मोठ्या प्रमाणात कोण करते भाई? कुठून आणते का दरवर्षी? म्हणजे यवतमाळ मध्ये सर्वात जास्त मोठं डेकोरेशन राहत असेल किंवा सर्वात जास्त हेवी आणि सर्वात मोठ्या एरियामध्ये डेकोरेशन राहत असेल ना तर वडगावची देवी. बस इतकं सबसे भारी डेकोरेशन राहते. सगळ्यात भारी A1 एक नंबरवर डेकोरेशन. मागच्या वर्षी पण काहीतरी यांचा बहुत जबरदस्त पहाड टाईपच होता काहीतरी आणि यावेळेस परत खूप जबरदस्त. चला मंडळी मग आता आतमध्ये जाऊ. आपण पाहू आतमध्ये काय आता. आहे कार्तिकीय गणपती बाप्पा. ये शेरा जबरदस्त. चला इथून एक्झिट आहे. मंडळी हलक्या काय माहित कुठे गेला ना काय झाला. हलक्या साला बाहेर कधी आला तू? गेलो गेलो गेलो. दारू पे नाही म्हणत आहे. दारू प्याचा आहे म्हणते. 3:29 झाले. तर मंडळी आम्ही आता आलेलो आहोत चापणवाडीला. चापणवाडीची देवी ही खूप जास्त यवतमाळमध्ये फेमस आहे. जबरदस्त. बस रे हलक्या झोपल्या लोक. कुठल्या इथल्या जागा? कुठे? सर्व जा. कशाने आल्या? क्लुझर करून. बापरे
खूप दुरून आले मित्रमंडळी. झाले का जवळपास यवतमाळ मधल्या सगळ्यात दर्शन झाले? वडगाव. अरे बढिया बढिया बढिया, इतका दुरून आले यवतमाळ मध्ये दर्शनासाठी, बरं वाटलं. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. दरवर्षी येत असता? दरवर्षी. आमच्या यवतमाळ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. असं दरवर्षी येत जा नेहमी, गणपतीला पण येत जा. किती वाजले पाय बर? भैया चार वाजत आहे. चार वाजलेच. चार वाजू राहिले मंडळी. आता गर्दी काही कमी नाही वाटत. बस तसंच आहे. अरे ब्लॉगर. तर मंडळी मला नाही वाटत गर्दी कमी होईल, आणि यवतमाळची गर्दी अशीच राहते, दरवर्षी राहते ना, अशीच राहेन पण, आणि अशीच वाढत वाढत जाईल. कोविडचा जो काळ होता तो गेला. तर ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.